पीएमपीएल कडून आता तिकिटासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध असणार आहे। स्कॅन करा आणि तिकिटचे पैसे भरा। प्रवाशांना तिकिटासाठी जुन्या सुविधेचा पर्यायही उपलब्ध असेल। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूया। आजपासून पीएमपीएल मध्ये ऑनलाइन पेमेंट ऑप्शन जो आहे तो ग्राहकांना दिलेला आहे। फोन पे गुगल पे चा वापर करून आता नागरिक जे आहेत ते याचा वापर करणार आहेत। खर्च तुमच्या पैशांचा जो आहे तो मोठा प्रश्न या सगळ्या नागरिकांना फेस करावा लागत होता आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बस आता शिवाजीनगरला ते शिवाजीनगरला सुट्टे नाहीयेत माझ्याकडे, ऑनलाईन होतंय तर आजपासून ऑनलाईन पेमेंट होत आहे। जर सुट्टे 5 रुपये नसतील तर आणि ग्राहकांना जवळच कुठेतरी जायचं असेल तर फोन पे असेल, गुगल पे असेल, याच्या माध्यमातून हे सगळेजण पेमेंट जे आहे ते करू शकणार आहेत। अशा प्रकारे स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी 5 रुपये ऑटोमॅटिक येतात। जेवढं तुमचं आहे तिथलं तिकीट जे आहे ते तुम्ही बुक करू शकता आणि त्यामुळेच ऑनलाईन पेमेंटचा स्वीकार जो आहे तो नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर पेड झाल्यानंतर इकडून जे आहे ते तिकीट जे आहे ते येणार आहे आणि त्यानंतर नागरिकांना जो आहे तो सोयीचा होणार आहे। अशा प्रकारची सोय झाल्यानंतर दिलासा मिळेल ऑनलाईन, नक्की मिळेल असा 100%। तो आता आजपासून जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या सगळ्याच पीएमपीएमएलच्या बस स्थानकांपासून ज्या सुटणाऱ्या गाड्या आहेत तिथे ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन पाहायला मिळणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।